नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। ज्येष्ठ समाजसेवक मोहन धारिया यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। ज्येष्ठ समाजसेवक, माजी केंद्रीय मंत्री आणि वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांचे प्रदीर्घ आजाराने पुणा हॉस्पिटलमध्ये निधन झाले। ते 88 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून धारिया किडनीच्या आजाराने आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणा रुग्णालयात दाखल झाले होते, परंतु डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद न देता ते अखेर काळाच्या पडद्याआड गेले। वनराई संस्थेच्या माध्यमातून राजकारणाकडून समाजकारणाकडे जाणाऱ्या धारिया यांनी अनेक गावे हिरवीगार केली। स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग आणि त्यानंतर राजकारणामधली त्यांची कारकीर्द ही दबदबा निर्माण करणारी होती। धारिया यांनी केंद्रात मंत्रीपद भूषवले होते, याचबरोबर त्यांनी नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदीही काम पाहिले होते। देशावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात धारिया यांनी आवाज उठवला होता, त्यामुळे धारियांची प्रतिमा इंदिरा गांधी विरोधक अशी झाली होती। मात्र पुढे राजकारणातून बाजूला होत त्यांनी समाजसेवेला हात घातला। यातूनच नंतर त्यांनी पर्यावरणाशी संबंधित काम करणारी वनराई ही संस्था स्थापन केली। पर्यावरण स्नेही आणि समाजकारणी राजकारणी म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं ते मोहन धारिया। ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते। ते त्या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। पुण्यासारख्या शहराचं अनेक वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं। त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। पर्यावरण स्नेही आणि समाजकारणी आणि राजकारणी अशा प्रकारचं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी गमावलेलं आहे। खरं तर आम्ही अलीकडच्या काळात राजकारणातले कार्यकर्ते आहोत, परंतु आम्ही लहान असताना धारिया साहेबांच्याबद्दल बघितलंय। चंद्रशेखरांच्या वेळेस एक यंग टीम म्हणून स्वर्गीय इंदिराजींच्या काळामध्ये एक टीम काम करत होते, त्याच्यामध्ये स्वर्गीय चंद्रशेखरजी होते, स्वर्गीय धारिया साहेब होते, असे अनेक जण होते आणि त्यांना तरुण तर्क म्हणून पण त्या काळामध्ये ओळखलं जायचं। आणि त्यांनी स्वतःची मतं अतिशय स्पष्टपणे, म्हणजे स्वर्गीय इंदिराजींचा काळ असेल किंवा त्याच्यानंतर अनेक पंतप्रधान होऊन गेले, स्वर्गीय बी व्ही नरसिंहरावजी असतील, वाजपेयी साहेब असतील, किंवा स्वर्गीय राजीवजी असतील, किंवा आता असणारे डॉक्टर मनमोहन सिंगजी असतील, पण त्यांनी धारिया साहेबांनी आपली आपली कारकिर्दीमध्ये कामं करत असताना वनराईचं पण काम खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्यावर आहे आणि त्याच्यामुळं आपण बंधारे बांधले पाहिजेत, पाणी आणवलं पाहिजे, पाणी मुरवलं पाहिजे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। ते लावलेली झाडं जगवण्याच्या करता वनराई अशा प्रकारची संस्था त्यांनी त्या ठिकाणी काढली। आणि फार असतील किंवा देश पातळीवरचे प्रश्न असतील त्याबद्दल ते त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत होते। अशा एका मोठ्या व्यक्तीला आपण एक मार्गदर्शक ज्याला आपण म्हणू शकू, अशा मार्गदर्शक आपण आज ते हरपलेला आहे। त्यांना मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो। महाविद्यालयीन निवडणुकींचा विषय सभागृहात आल्यास विरोधी पक्ष म्हणून त्याला पाठिंबा देऊ, असे मत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले। विद्यापीठ विकास मंच स्टुडंट कौन्सिलचे माजी अध्यक्ष नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयीन निवडणुका सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर परिसंवादात तावडे बोलत होते। यावेळी माजी आमदार उल्हास पवार, आमदार गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे, अनिल कुलकर्णी, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, संजय नहार आदींनी यात सहभाग घेतला होता। तावडे म्हणाले, महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये गैरप्रकार घडले, पण निवडणुका बंद करणे योग्य नाही। दोष दूर करून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेत आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून घेता येईल। निवडणुका नाहीत म्हणजे गैरप्रकार थांबलेत असेही नाही, त्यामुळे निवडणुकांमुळे हे प्रकार वाढलेत असे म्हणणे पळपुटेपणाचे ठरेल। त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका या झाल्याच पाहिजेत असेही त्यांनी नमूद केले।
बाबत म्हणाले, राजकारणाबद्दलच्या अपप्रचारामुळे नवीन नेतृत्व निर्माण होत नाही. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी कमी झाली असून ते पोटार्थी झाले आहेत. त्यामुळे निवडणुका होणे अपेक्षित असून ग्रामीण शहरी अशा विविध घटकांना आरक्षण ठेवावे असेही ते म्हणाले. उल्हास पवार, अंकुश काकडे, चंद्रकांत पाटील, ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनीही आपली मते मांडली. माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ई लर्निंग स्कूलद्वारे खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूलला पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक आबा बागुल, गोपाळ चिंतल, वीरेंद्र कराड, शिक्षण मंडळाचे प्रमुख शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, स्वर्गीय राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग ही शाळा पुणे महापालिकेची असल्याचे खरेच वाटत नाही. या शाळेत झोपडपट्टीतील मुलांना, गोरगरिबांच्या पाल्यांना ई लर्निंग दिले जाते. या ई लर्निंग स्कूलद्वारे खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल. कष्टाने जे उभे केले जाते ते कोणाच्या हेव्यादाव्यांमुळे पडत नाही. ही शाळा अद्वितीय आहे. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा या उत्तम प्रकारच्या आहेत. या शाळेतून शेकडो IIT चे विद्यार्थी तयार होतील. विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे शहरात 6 विभागात शानदार संचलन करण्यात आले. संचलनादरम्यान नागरिकांनी गणवेशधारी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सुमारे 4,000 गणवेशधारी स्वयंसेवकांनी संचलनात भाग घेतला. पुणे शहरात पर्वती, संभाजी, कसबा, विद्यापीठ, येरवडा आणि लष्कर आदी 6 भागातून संचलन करण्यात आले. अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी संघाच्या संचलनास शुभेच्छापर फलक लावण्यात आले होते. भाजपचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने संचलनात सहभागी झाले होते. घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कसबा भागाच्या संचलनाची सुरुवात रमणबाग प्रशालेच्या मैदानावरून झाली. मध्य पुण्यात या संचलनाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पर्वती भागाची सुरुवात अप्पर इंदिरानगर येथून झाली. संभाजी भागाचे संचलन गरवारे महाविद्यालय येथून करण्यात आले. विद्यापीठ भागाचे संचलन औंध गावठाण, लष्कर भागाचे संचलन भवानीपेठेतून सुरू झाले, तर येरवडा गावठाण येथून संचलनास सुरुवात करण्यात आली. त्या त्या ठिकाणच्या संचलनातील घोष पथकाच्या शानदार सादरीकरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अश्वारूढ झालेल्या स्वयंसेवकांच्या हातातील भगव्या ध्वजाचे वातावरणातील हवेच्या ज्योतासहित भिरकणे देखील सुंदर दिसत होते. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कर्मवीरांचे कार्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त साधना संकुलात आयोजित कर्मवीर जीवन महाप्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष दिलीप पळसे पाटील, महापौर चंचला खोदरे, आमदार बापू पठारे, नगरसेवक चेतन तुपे, दिलीप तुपे, स्थायीचे अध्यक्ष विशाल तांबे, मुख्याध्यापक एस ए दवंडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कर्मवीरांचे कार्य फार मोलाचे आहे, त्यांचे कार्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची शिक्षण क्षेत्रावर आजच्या काळात फार मोठी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी फार मोठे प्रयत्न करण्याची अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण क्षेत्रावर फार मोठा खर्च होत आहे, सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत अशी खंत यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School, CBSE, from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Hostel Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची नवा विष्णू चौक मित्रमंडळाकडून चांदीच्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण विश्वाची मूळ आधारशक्ती ही देवी शक्ती आहे. वैदिक परंपरेत देवी शक्तीला सर्वश्रेष्ठ शक्ती मानले गेले आहे. तिला जगन्माता, जगज्जननी असे आदराने संबोधले गेले आहे. प्राचीन काळापासूनच सर्व संस्कृतींमध्ये या शक्तीची मानवंदना होत आली आहे आणि यासाठीच मुलगी शिकली प्रगती झाली अशा घोषणा देत फेटे बांधून महिलांची वाजत गाजत नवा विष्णू चौक मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची चांदीच्या सजवलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा करून मानवंदनेच्या या अनोख्या उपक्रमाचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी महिलांचे कार्य उल्लेखनीय असते, यासाठी समाजाकडून महिलांना वेळोवेळी प्रोत्साहन किंवा पाठिंबा देण्याची गरज आहे. आजवर पाहता आजची महिला ही कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यात मोठे योगदान देत असते. यासाठी समाजाचाच नव्हे तर देशाचा विकास साधण्यात महिलांचा सहभाग जास्त असतो असे नवा विष्णू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.